Hello everyone, let's see today's portion. Before going on to the practice set 1.4, which is given on page number 25, we must know what we have learned up till now. We have learned areas of two triangles, ratio of the areas of two triangles, these three formulas we have learned. After that, this is the first portion we have learned. After that, similar triangles. If the triangles are similar, that means triangle ABC similar to triangle PQR, then AB upon PQ is equal to BC upon QR is equal to AC upon PR. That means if the triangles are similar, then their sides are proportional. इथे बघा कुठेही त्याच्यासमोर एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर लिहिलेला आहे का मी नाही. इफ द ट्रायंगल्स आर सिमिलर देन देअर साइड्स आर प्रपोर्शनल. नाउ थर्ड पोर्शन, इथे काय घेतला आहे, एरिया घेतलेला आहे फक्त. त्यानंतर इथे काय घेतलेला आहे, टू ट्रायंगल्स आर सिमिलर देन देअर साइड्स आर प्रपोर्शनल. नाउ कॉम्बिनेशन ऑफ दिस टू, इफ द ट्रायंगल्स आर सिमिलर अँड देअर रेशियो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स, आता हे इथे दोन्ही गोष्टी घ्यायच्या, देन एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर इज इक्वल टू एबी स्क्वेअर अपॉन पीक्यू स्क्वेअर इज इक्वल टू बीसी स्क्वेअर अपॉन क्यूआर स्क्वेअर इज इक्वल टू एसी स्क्वेअर अपॉन पीआर स्क्वेअर. आता तीनही गोष्टीमध्ये जेव्हा तुम्हाला एक्झाम्पल दिलं जातं, तर तेव्हा त्यातलं ह्या तीन प्रकारामधलं कोणतं दिलेलं आहे, काय विचारलेलं आहे, हे तुम्हाला डिस्टिंग्विश करणं आवश्यक आहे. तुम्हाला समजायला हवं की कोणतं वापरायला पाहिजे. इफ द ट्रायंगल्स आर सिमिलर तर हा पोर्शन वापरायचा आहे मला. इफ द ट्रायंगल्स ओनली एरिया ऑफ रेशियो ऑफ एरिया ऑफ एनी टू ट्रायंगल्स दिलेला आहे, सिमिलर ट्रायंगल्स नाही दिलेला आहे, तर मग मला हा इथले कोणते तरी फॉर्म्युले युज करावे लागेल. आणि इफ द ट्रायंगल्स आर सिमिलर अँड रेशियो ऑफ द एरियाज ऑफ दोज सिमिलर ट्रायंगल्स आर गिवन, देन वी विल यूज सच टाइप ऑफ फॉर्म्युला. म्हणजे इथे पुष्कळदा काय होतं की तुम्हाला हे विचारलं जातं आणि तुम्ही हे लिहिता. पुष्कळदा हे या पद्धतीने विचारलं जातं, तुम्हाला सिमिलर ट्रायंगल दिलेला आहे, त्यांचा रेशियो विचारला जातो, एरियाचा रेशियो विचारला जातो, अशावेळी तुम्ही इथे स्क्वेअर स्क्वेअर न लिहिता फक्त एबी अपॉन पी क्यू लिहिता, तर अशा चुका होतात. मग आता फर्स्ट प्रॅक्टिस सेट 1.4 पेज नंबर 25 फर्स्ट एक्झाम्पल. रेशियो ऑफ द करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स, सिमिलर ट्रायंगल्सला अंडरलाईन करायचा, 3:5. देन फाइंड द रेशियो ऑफ देअर एरियाज. आता बघा इथे सिमिलरही दिलेला आहे आणि रेशियो ऑफ देअर एरिया म्हणजे कोणता प्रकार झाला, तिसरा प्रकार झाला. ट्रायंगल्स आर सिमिलर, ट्रायंगल्स आर सिमिलर अँड देअरफोर बाय द थिअरम ऑफ theorem of ratio of areas of similar triangles. Directly as a ratio of the areas, ratio of areas of similar triangles is equal to side kunda dilela hai, side cha ratio dilela hai, that means 3 square upon 5 square is equal to 9 upon 25. फक्त एका मार्काचं एक्झाम्पल आहे. हेच एक्झाम्पल जर दोन मार्काचं दिलं असेल तर तुमचा नक्कीच हा जो थेरम आहे त्याच्यावर अर्धा मार्क राहीलच. आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथे या स्टेपवर अर्धा मार्क, आन्सरवर अर्धा मार्क, या पद्धतीने म्हणजे एक मार्क कुठे देतील ते तुम्हाला इथे पूर्ण दीड मार्क कन्सिडर करतील, किंवा इथे एक मार्क देतील, इथे एक मार्क देतील, अशा पद्धतीने इथे डिवाइड करतील. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल तुम्हाला सोडवायचं आहे, थर्ड वन. व्हॉट इज गिवन, ट्रायंगल एबीसी सिमिलर टू ट्रायंगल पीक्यूआर, ट्रायंगल एबीसी सिमिलर टू ट्रायंगल पीक्यूआर.
Area of triangle ABC 80, area of triangle PQR 125, fill in the blanks. Area of triangle, if this such type of portion is given, then we have to fill up the blanks. आता हा क्वेश्चन सोडवताना तुम्ही डायरेक्ट फिलअप ही करू शकता किंवा स्टेप बाय स्टेप सोडवून जे हा फिलिंग द ब्लँक्स त्यांनी विचारला त्याला डब्बा करायचा. आता आपण त्या पद्धतीने सोडवू. हियर टू ट्रायंगल्स आर सिमिलर अँड देअर फोर बाय थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स कोणता प्रकार झाला पहिला दुसरा आणि तिसरा. तीन प्रकार मी शिकवले होते तर कोणता प्रकार झाला तिसरा. दॅट मीन्स सिमिलर ट्रायंगल्स आहे आणि रेशो आहे तिला तिथे. एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू ए बी. त्यांनी साईड कोणती दिलेली आहे तिथे विचारली कोणती ए बी अपॉन पी क्यू. मग ए बी स्क्वेअर अपॉन पी क्यू स्क्वेअर एवढंच लिहायचं. ए बी स्क्वेअर अपॉन फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट इज गिवन एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी 80 सब्स्टिट्यूट हियर वैल्यूज अपॉन पी क्यू आर 125 इज इक्वल टू ए बी स्क्वेअर अपॉन पी क्यू स्क्वेअर. आता बघा याच्यामध्ये फरक जातो. इथे कुठेही खोडतोड करायची नाही. जे काही करायचं असेल कॅल्क्युलेशन ते बाजूलाच करायचं. पाचचा भाग जातो. पाच दोन दहा पाचा पाचा 25 पाच एक पाच तीन झाले पाच सख 30 काय झालं 16 आणि 25 पुन्हा भाग जातो का याच्यामध्ये नाही. 16 अपॉन 25 इज इक्वल टू ए बी स्क्वेअर अपॉन पी क्यू स्क्वेअर. पी क्यू स्क्वेअर नाव 16 इज 4 स्क्वेअर अपॉन 25 म्हणजे 5 स्क्वेअर इज इक्वल टू ए बी अपॉन पी क्यू. ए बी स्क्वेअर अपॉन पी क्यू स्क्वेअर इकडे सोडवते मी. अँड देअर फोर आता बघा जर याचा स्क्वेअर रूट घेतला तर इथे स्क्वेअर रूट साईन घेतला तर याचा आन्सर किती येतं 4. याचा आन्सर काय येईल 5. इथे याचा स्क्वेअर रूट टेकिंग स्क्वेअर रूट दोन्ही साईडचा स्क्वेअर रूट घेतला तर डायरेक्ट आन्सर याचा स्क्वेअर रूट घेतला तर इथे फक्त ए बी आणि हिअर पी. आता त्यांनी कुठे कुठे रिकाम्या जागा दिलेल्या आहेत ते बघा. कोणत्या साईडला दिलेल्या आहे पी क्यू आर. मग याला डब्बा करायचा इथे. या पद्धतीने ही तुम्ही ऍक्टिव्हिटी सोडवू शकता. ए बी अपॉन पी क्यू काय आलेला आहे ए बी अपॉन पी क्यू. देअर फोर ए बी अपॉन पी क्यू इज इक्वल टू 4 अपॉन 5 आला हा डब्बा. इथे दोनच रिकाम्या जागा विचारलेल्या आहेत त्यामुळे दोनच रिकाम्या जागांना डब्बा करायचा आणि ही ऍक्टिव्हिटी या पद्धतीने पूर्ण करायची. किंवा मग डायरेक्ट समजा ऍक्टिव्हिटी तुम्ही डायरेक्ट लिहिली तुम्हाला डायरेक्ट आन्सर येत असेल तर डायरेक्ट तुम्ही फक्त ते दोन स्टेप्स दिलेले आहेत त्याच लिहायच्या त्याला डब्बा करायचा आन्सर लिहून टाकायचा. आफ्टर दॅट फोर्थ वन ऑन पेज नंबर 25 ट्रायंगल एल एम एन सिमिलर टू ट्रायंगल पी क्यू आर 9 इंटू ए पी क्यू आर एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू 16 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल एल एम एन. इफ क्यू आर इज इक्वल टू 20 देन फाइंड एम एन. आता इथे बघा ट्रायंगल्स सिमिलर हे दिलेले आहे आणि सोबत त्यांचा एरिया सुद्धा कन्सिडर केलेला आहे. म्हणजे इथे कोणता थेरम वापरावा लागेल एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. थेरम ऑफ एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल्स फर्स्ट ऑफ ऑल 9 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू 16 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल एल एम एन. दिस वन इज गिवन अँड देअर फोर एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर हा जसा आहे तसाच ठेवला. याला जर इकडे आणायचं असेल तर हा डिनॉमिनेटर मध्ये जाईल. एरिया ऑफ ट्रायंगल एल एम एन इज इक्वल टू मग हा 16 जसा आहे तसा इथेच राहील. मग इकडची व्हॅल्यू इकडे आणावं लागेल अपॉन 9. आता इथे भाग जातो का दोघांमध्ये नाही कोणताही भाग जात नाही. बट हे झाला नंबर 1. बट ट्रायंगल ए बी ट्रायंगल पी क्यू आर सिमिलर टू ट्रायंगल एल
MN. And therefore, by theorem of areas of similar triangles, area of triangle PQR upon area of triangle LMN. त्यांनी कोणती साइड दिलेली आहे आणि कोणती विचारली आहे, आपण क्यू आर आणि एम एन, क्यू आर एम एन म्हणजे इथे काय लिहिलंय, क्यू आर स्क्वेअर अपॉन एम एन स्क्वेअर. नाउ हियर दिस व्हॅल्यू एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल एल एम एन, दिस वन इज गिवन 16 अपॉन 9 इज इक्वल टू क्यू आर स्क्वेअर अपॉन एम एन स्क्वेअर. आता हा पोर्शन जसा मी इथे सोडवलेला आहे सेम बघा इथे सुद्धा सोडवलेला आहे. इथे 16 अपॉन 25 आहे, इथे 16 अपॉन 9 आहे. 16 कोणाचा स्क्वेअर आहे, 4 चा. 9 कोणाचा आहे, 3 चा. तर तुम्हाला इथे मी जसं सोडवून दिलेला आहे त्याच पद्धतीने हा पोर्शन तुम्हाला इथे पूर्ण करायचा आहे. तर अशा पद्धतीने हे एक्झाम्पल तुम्हाला सोडवायचं आहे. आफ्टर दॅट फिफ्थ वन ऑन पेज नंबर 25 एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल्स आर 225 एंड 81 स्क्वेअर सेंटीमीटर. इफ साइड ऑफ स्मॉलर ट्रायंगल इज 12 सेंटीमीटर देन फाइंड करस्पॉन्डिंग साइड ऑफ बिगर ट्रायंगल. आता बघा इथे स्मॉलर ट्रायंगल आणि बिगर ट्रायंगल दिलेला आहे, त्यांचा एरिया दिलेला आहे. ज्याचा एरिया जास्त तो बिगर ट्रायंगल, ज्याचा एरिया कमी तो स्मॉलर ट्रायंगल आहे. मग कन्सिडर करावं लागेल, लेट ट्रायंगल एबीसी बी बिगर ट्रायंगल एंड ट्रायंगल पीक्यूआर बी स्मॉलर ट्रायंगल. हा बिगर ट्रायंगल आहे आणि तो स्मॉलर आहे. आता त्यांचा काय दिलेला आहे, त्यांनी एरियाज ऑफ टू सिमिलर, हे बोथ ट्रायंगल्स आर सिमिलर, ट्रायंगल ए बी सी सिमिलर टू ट्रायंगल पी क्यू आर. त्यांचा एरिया दिलेला आहे, एरिया ऑफ टू सिमिलर ट्रायंगल्स इज गिवन अँड देअर फोर एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू एबीसीचा एरिया किती दिलेला आहे त्यांनी, एबीसी बिगर आहे 225 आणि स्मॉलर कोण आहे 81, त्याचा स्मॉलरचा एरिया 81. इफ अ साइड ऑफ स्मॉलर ट्रायंगल इज 12 सेंटीमीटर, साइड दिलेली आहे. नाउ दिस ट्रायंगल्स दे आर सिमिलर, सिमिलर आहे आणि सोबतच त्यांचा काय म्हटलेला आहे, त्यांनी रेशियो ऑफ एरिया म्हटला. देअरफोर बाय थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू, कोणती एक साइड दिलेली आहे, मग कोणती एक साइड घेऊ आपण, ए बी काय लिहिलंय स्क्वेअर अपॉन पी क्यू काय लिहिले स्क्वेअर. आता हा जो रेशो आहे हा रेशो यांनी दिलेला आहे 225 अपॉन 81 इज इक्वल टू, त्यांनी कोणती साइड दिलेली आहे इथे बघा, साइड ऑफ अ स्मॉलर ट्रायंगल इज 12 म्हणजे ही कोणाची साइड झाली, हा बिगर रेशो एरिया आहे तर ही बिगर साइड झाली, ही स्मॉलर झाली म्हणजे ए बी स्क्वेअर नॉट गिवन, परंतु पी क्यू स्क्वेअर दिलेला आहे का, नाही फक्त पी क्यू दिलेला आहे. पी क्यू इज इक्वल टू 12 देअरफोर इट इज 12 स्क्वेअर, फक्त साइड दिलेली आहे, त्याचा स्क्वेअर करून दिलेला नाही आहे. अँड देअरफोर आता बघा 225 हा कोणाचा स्क्वेअर आहे, 15 स्क्वेअर अपॉन 81 9 स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर अपॉन 12 स्क्वेअर. आता सर्वांचं स्क्वेअर रूट घेणे म्हणजे स्क्वेअर उडवून टाकणे,
सर्वांचा दोन्ही साइडचा स्क्वेअर रूट घेणे म्हणजे काय करणे, स्क्वेअर उडवून टाकणे. उडवा सर्वांचा का बरं उडवतो, सर्वांचा स्क्वेअर रूट घेताना हे 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 उडतात. 15/9 इज इक्वल टू AB/12 क्रॉस मल्टिप्लिकेशन. 15/12/9 ह्याला इकडे आणलं तर हा डिनॉमिनेटर न्यूमरेटर मध्ये जातो आणि एबी ची व्हॅल्यू काढायची आपल्याला, कारण त्याचं कॅल्क्युलेशन करायचं, एबी काढायचं म्हणून ही व्हॅल्यू आपण इकडे आहे. भाग द्या इथे, इथे कुठेही खोडतोड करायची नाही. आपण नाही कितीचा भाग जातो, तीनचा, तीन तरी नऊ, तीन चौ बारा, तीन एका तीन, तीन पाची पंधरा, काय राहिलं, पाच चौक वीस, 20 सेंटीमीटर दिलेला आहे का, आहे, इज इक्वल टू ए. आंसर लिहिणं आवश्यक आहे, क्वेश्चन काय विचारलेला आहे त्यांनी. करस्पॉन्डिंग साइड ऑफ बिगर ट्रायंगल, देअरफोर करस्पॉन्डिंग साइड ऑफ बिगर वीस होते ना, 15/12/9, तीन तारीख नऊ, तीन चौक बारा, तीन एक तीन, तीन पाच पंधरा, वीस होते ना, सॉरी, इज इक्वल टू 20 सेंटीमीटर. इन दिस वे यू हॅव टू सॉल्व धिस